कामठी येथे एक चितळ प्राण्याचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. वनरक्षक स्वप्नील डोंगरे यांनी काही लोकांना फोन करून बोलावलं असता ते घटनास्थळी हजर झाले. क्षेत्र सहायक वाघ आणि संबंधित वनरक्षक यांना स्वप्नील डोंगरे यांनी माहिती दिली. स्टाफ येतपर्यंत स्वप्नील डोंगरे थांबले आणि पुढील कार्यवाहीमध्ये मदत केली. स्वप्नील डोंगरे हे लहानपणापासूनच प्राण्यांशी हित संबंध जोपासतात आहे. एक सर्पमित्र सुद्धा आहे. आजपर्यंत 27,000 जवळपास सापांना स्वप्नील डोंगरे यांनी जीवनदान दिले आहे.